नमस्कार मित्रांनो उत्कर्ष विथ आई जया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भरभरून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाल्याच्या वांग्याची रेसिपी मसाल्याचं वांग स वांग्यासाठी घेतलेलं जे काही साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे आहे एक टोमॅटोची प्युरी आहे वांग्याचे छान मधातून काप करून घेऊन वांग पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण काळा नाही झालं पाहिजे ताटामध्ये लसूण आहे सांबार आहे आणि आल्याचा अर्धा इंचाचा तुकडा आहे त्यानंतर इथे धने खोबरं आणि कांदा छान लालसर भाजून घेतलेला आहे है। ह्याचं सर्व वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला इथे मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे मोहरी आणि जिरं आपल्याला छान तळतळू द्यायचं आहे कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो भाजी छान लागतो भाजी भाजी चवीला छान होते तर मी इथे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते कढईमध्ये तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला छान तीन ते चार मिनटं छान तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्यानंतर एक साईडला तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे तिखट आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिर्च टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व वाटणासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर तीन ते चार मिनटं आपल्याला हा मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे हा मसाला छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कारण की आपण जे काही मसाले यामध्ये मिक्स केलेले आहेत ते करपायला नको जळायला नको तर आपल्याला हा मसाला असंच तीनचे चार मिनटं हलवत राहायचं आहे आणि यामध्ये जी टोमॅटोची पिवरी होती ती पिवरीसुद्धा ॲड करायची आहे ही पिवरीसुद्धा छान या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हा मसाला तीन ते चार मिनटं असाच कमी फ्लेमवर ठेवायचा आहे गॅस कमी करायचा आहे आपल्याला गॅस कमी केल्यानंतर जे मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी होतं ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून आपण जो मसाला परतत आहे तो आपला मसाला जळला नाही पाहिजे यामध्ये चिमूटभर मी कश्मी सॉरी कस्तुरी मेथी ॲड केलेली आहे कस्तुरी मेथी मेथी छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की आपल्या मसाल्याला छान तेल सुटत आहे आता मी यामध्ये मीठ टाकणार आहे चवीनुसार आपल्याला आपल्या भाजीची क्वांटिटी जेवढी आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे यामध्ये मी जे काप केलेले वांगे होते ते ॲड करत आहे वांगे आपल्याला मसाला आपल्याला म... वांगे आणि मसाला छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं नाही किंवा थोडंसं केलं तरी चालेल छान असेच हे वांगी आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायची आहे जर समजा आपल्याला ग्रेव्ही हवी नसेल रस्सा हवा असेल तर आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं पाणी गरम टाकल्याने काय होते भाजीची चव ही छान लागते जर थंड टाकसाल तर भाजीची चव ही छान लागत नाही त्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा यूज करायचा आहे आणि यावर पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे इथेच पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आपल्याला भाजीच्या शेवटी जसं की भाजी, भाजी शिजत आल्यानंतर मसाला ॲड करायचा आहे कारण भाजी मसाल्याची जी चव आहे ती छान लागते आणखी मी पाच ते सात मिनटं इथे झाकण ठेवून शिजू देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपली वांग्याची भाजी छान शिजलेली आहे मी वरून सांबार वगैरे टाकून घेतलेला आहे तर तुम्ही अशी वांग्याची भाजी नक्की बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत बाय